मुनीर मिर्जा, चीफ कॉरेस्पॉन्डेंट ऑफ बीटीएस चैनल, विद माय कलीग फ्रांसिस फर्नांडिस, शानुल रेडे, शेखर लवाटे. आई जस्ट कम टू द पुणे पुलिस कमिश्नर्स ऑफिस. इट वॉज सच अ हर्टिंग टू सी अ कॉन्स्टेबल, असा कॉन्स्टेबल जोरात गाड़ी मारत होता, इतका मारत होता ट्रैफिकवाला. मी त्याला फॉलो केला ट्रैफिकवाला, एक पुलिस स्टेशनला गेला, ते लाइनमध्ये सगळे उभे राहिले आणि त्यांचा कोणतरी होता, त्याने फोटो काढली. वाय वाय वाय, आम्ही विचारलो बाबा फोटो कोणाला पाठवतो, बोले साहेबाला पाठवायला लागतो. आणि इतकी स्पीडमध्ये ते पोलीसवाला ट्रॅफिक कॉन्स्टेबल गाडी चालत होता, मला वाईट वाटलं बाबा कुठेतरी धडक मारला, मेला, हातपाय तुटले, ते जबाबदार कोण आहे? आणि तो वहिष्कार होता कॉन्स्टेबल. मी तिला विचारले बोले वरती सी पी साहेबला फोटो पाठवले, ट्रॅफिक पोलीस किती वाजता पोचलाय? अरे साहेब, आय फर्स्ट ऑफ ऑल आय वेलकम यू ॲज अ पोलीस कमिशनर ऑफ पुणे. साहेब आमचा पोलीस लय थकलेला आहे, वहिष्कार पोलीस आहे, आणि फोटो काढायचे बंद करून टाका साहेब. रात्री पोलीस जाताना कुठेतरी ॲक्सिडेंट झाला, त्याची ड्युटी संपती 9:30 झाला, आणि ते ॲक्सिडेंट झाला, पोलीस येतो पंचनामा करतो रात्री 12:30 एकोज एखादा गाडीवाला मेला काहीतरी त्याला कुठे पाठवायचं आहे पोस्टमार्टमला, ते रात्री बसतो बाबा किती वाजता झाला हे ना झाला. आणि आमच्या पोलीस ट्रॅफिक पोलीस त्याची तुम्ही फोटो काढता पोलीस स्टेशनला, काय आमचा ट्रॅफिक पोलीस काय आरोपी आहे का? काय आमचे पोलीस लोक आरोपी आहे की फोटो काढे ड्युटीला किती वाजता येतात? आपण एक काम करा साहेब, आय एम हंबल रिक्वेस्ट टू कमिशनर पोलीस साहेब, त्याची ड्युटी संपली तिथे फोटो काढा ना, ओवर टाईम द्या. आमचे फडणीस साहेब, तुम्ही गृहमंत्री आहे, हे काय अत्याचार आहे पोलीसवर? असा कसा आदेश शासनाचा आला आहे की कोणाचा आला आहे? माझा एकच रिक्वेस्ट आहे, उद्या पोलीसला काय जास्त कमी झाला, कुणी धडक मारली, गाडी स्किड झाली, सकाळी जोरात येतात, लांब लांब राहतात, त्याने मला राहायचं तिकडे ड्युटीवर. आमची परेड आहे, कशाची परेड होती, 10-15 लोक उभं राहिले आणि ते फोटो काढली. मी एकाला जाऊन विचारलं बाबा हे ट्रॅफिक पोलीसची फोटो कुठे पाठव, नाही वरचे अधिकाऱ्यांना पाठवतो की हे पोलीस हजर होता. पण जे पोलीस ॲक्सिडेंट झाला हजर होता त्याची कोण पाठवणार रात्री 12-1 जातो? इट इज ओनली अ माय हंबल रिक्वेस्ट, आमचा पोलीस रोडवर थांबतोय उन्हाळ्यात, ते कोणी विचारत नाही. अरे काय काल त्या पोलीस गेला फास्ट आणि त्याची गाडी पुढे धडक मारली आणि हातपाय तुटले, मेला, त्याचा जबाबदार कोण आहे? महाराष्ट्र शासनाचा आमचे डीजी आले शुक्ला मॅडम, ते त्याची जबाबदार असणार. हे बसे बसे एसी कॅबमध्ये बसायचे आणि आदेश काढायचा की पोलीस हजर राहिला पाहिजे, त्यांचे फोटो काढा किती वाजता ड्युटीवर आलाय. अरे दिस इज अगेन्स्ट अ लॉ, सुप्रीम कोर्टचे बघा ना कायदे, की गव्हर्नमेंटचे अधिकारी 8 तास काम करायचे आहेत, 10 तास ठीक आहे ना, पण सकाळी उशीर झाला की रातभर ते काम करतोय, कुठेतरी धडक मारला, काय मर्डर झालाय तेव्हा पोलीस त्याला अटेंड करतोय आणि सकाळी 9 त्याला हजर राहायचं, त्याचा जबाबदार कोण आहे? त्याची झोप पुरी होत नाही. शेवटमध्ये ते रात्री पोलीस सकाळी पोलीस इतका जोरात गाडी मारत होता आणि चौकीमध्ये सगळ्यांची फोटो काढली, अरे हजर आहे का नाही? अरे असा कसा पोलीस हजर नाही आणणार? आणि तुम्ही ओवर टाईम द्या ना पोलीसला, दिवसभर उन्हाळ्यात त्या पोलीस थांबलाय तिकडे, आणि तापमान किती आहे 40-42 आहे, आणि लोकांनी चावी मारायची पण ट्रॅफिक पोलीस आणि पोलीस त्या चौकमध्ये नाही आहे. आणि ते कुठे व्हॉलेंटियर इतक्या पेपरमध्ये आले, सगळे पेपरमध्ये आम्ही व्हॉलेंटियर देऊ, त्याला उभा करा ना व्हॉलेंटियरला, हे अत्याचार आहे पोलीसवर. माझी हंबल रिक्वेस्ट आहे साहेब, यू आर वंडरफुल पर्सन, नवीन कमिशनर साहेब आले साहेब, आमच्या पोलीसवर अत्याचार करू नका, हे लोक करताय, पैसेवाल्याचं काम आहे गाडीमध्ये बसायचं आणि व्हॉट्सअपवर न्यूज पाठवा, पोलीस हजर नाही आहे. आणि तर बघा ना पोलीस आहे किती वहिष्कार पोलीस आहे, MG रोडला उन्हाळ्यात पडलाय, परवा खाली पडला होता त्या पोलीस, काम धंदे नाही आहे, फक्त पोलीसच्यावर बोट उचलायचं आहे. आणि पोलीस आला अरे सकाळी त्याचे फोटो काढतात पोलीसचा चौकीला की हजेरी किती वाजताय, अरे रात्री जातात त्याचे फोटो काढत ना किती वाजता डेड हाऊसमध्ये जातोय. माझे एकच रिक्वेस्ट आहे आमच्या कमिशनर साहेबला, साहेब मेहरबानी करा, आमच्या पोलीसवर हे कायदे काढून टाका, हे पैसेवाल्याचं आहे, गाडीमध्ये बसायचा फोटो काढायचे आणि व्हायरल करायचा कमिशनरला की तुमचा पोलीस हजर नाही आहे, पोलीस काय तुमच्या कामावर नाही आहे, तुम्ही गुन्हा केला तुम्हाला अटक करणार.
आज तापमान किती आहे बघा ना कसे आमचे पीआय आणि पीए साहेब फार रस्त्यावर थांबलेत आणि बाकी अधिकारी बॉम्बेला बसली आपली डीजी मॅडम एसी मध्ये बसले ना आता रोज एक आदेश काढते माझी एकच विनंती आहे फड्डी साहेब एक कुठेतरी थांबा नाही तर कुठेतरी काय पोलिसला जास्त कमी झालं तुम्हाला पैसे भरायला लागणार मुनीर मिर्झा चीफ कॉन्स्टेबल बीटीएस चॅनल विथ माय कलिग फ्रान्सिस पारानी शानू रेडे शेखर लवणी.